नमस्कार नांदेड सिटीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण विश्व दारिद्र्य दिनाबद्दल बोलणार आहोत. चला तर मग नांदेड साहित्य पाहू. आज आपण मिश्र डाळीचे घावण बनवणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य ही भिजत घातलेली डाळ, दोन वाट्या मुगाची डाळ, एक वाटी चना डाळ, एक एक वाटी मसूर डाळ, उडीद डाळ, असे चार डाळी मी मिक्स केलेले आहेत आणि दोन वाट्या तांदूळ. त्यासाठी लागणारं साहित्य हिरवी मिरची, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, एक चमचा जिरे, 5-6 लसूण पाकळ्या आणि आलं. हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र वाटून घ्यायचं. हे मिश्रण आपण थोडंसं जाडसर वाटून घेतलेलं आहे, हे बारीक वाटायचं नाही. याच्यामध्ये आपण पाणी नंतर मिक्स करू थोडंसं. हे थोडंसं मिश्रण मी ठेवलेलं आहे, यासोबत आपल्याला हे सगळं साहित्य वाटून घ्यायचं आहे. हे साहित्य मी सगळं एकत्र मिक्स केलेलं आहे, हे आपल्याला आता जाडसर वाटून घ्यायचं आणि वाटून ह्या इकडच्या मिश्रणामध्ये मिक्स करायचं आहे आपल्याला. या मिश्रणामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर, जिरे आणि हिरवी मिरची चवीनुसार मीठ टाकून आपण हे वाटून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण आपल्याला या मिश्रणामध्ये इकडच्या मिक्स करायचं आहे. चवीनुसार तुम्ही मीठ घाला. थोडं जाडसर वाटलेलं आहे, घावन आपल्याला असं जाड बनवायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे, हे पाणी आपल्याला या मिश्रणात मिक्स करायचं आहे. या मिश्रणात थोडंसं अर्धा चमचा लाल तिखट तुम्हाला आवडत असलं तर तुम्ही घाला, नाहीतर नका घालू. हे आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ. हे मिश्रण आपण 5 मिनटं बाजूला ठेवू, तोपर्यंत चटणीसाठी लागणारं वाटण वाटून घेऊ. शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य, रात्री भाजून शेंगदाणे मी भिजत घातलेले आहेत. त्यासाठी 2-3 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, 1 इंच आल्याचा तुकडा, हे एकत्र वाटून घ्यायचं आहे आपल्याला. आणि फोडणीसाठी मोहरी, 2 सुक्या मिरच्या, कढीपत्ता. ते थोडस आता हे मिश्रण आपण वाटून घेऊ बारीक. सर्वात आधी आपण चटणी बनवू, त्यासाठी 2 चमचे तेल. तेल तापले का पाहू. ओले शेंगदाणे, हिरवी मिरची आणि आलं लसूण आपण हे एकत्र वाटून घेतलेले आहे चटणीसाठी. आता तेल तापलेलं आहे, यात आपण जिरे, मोहरी, मोहरी आणि जिरे आपल्याला चांगले तळतळू द्यायचे. फोडणी खमंग झाली पाहिजे. थोडासा लसूण, लसूण थोडा लालसर झाला की आपण हे सुक्या मिरच्या टाकू. सुक्या मिरच्या
करू शकता। कोथिंबीर छान असं आपण परतून घेऊ। आता हे शेंगदाण्याचे वाटण फोडणीमध्ये घालू। थोडंसं पाणी घालू आपण। तुम्हाला हवं तेवढं पाणी घालू शकता। मला थोडी जास्त चटणी करायची म्हणून मी थोडं आणखी पाणी घालते। चवी पुरतं थोडंसं मीठ। चटणीला एक उकळी आणू नंतर गॅस बंद करू। चटणीला आता थोडी उकळी आलेली आहे। इडली डोसा आणि आपे यासोबत शेंगदाण्याची चटणी अशी बनवायची असते। आता आपण गॅस बंद करू। चटणी तयार झालेली आहे। आता आपण घावन बनवायला सुरुवात करू। त्यासाठी लागणारे साहित्य 2 टोमॅटो चिरून घेतलेले बारीक, 2 कांदे बारीक चिरून घेतलेले, कोथिंबीर, यात थोडंसं पाणी टाकू आपण। मिश्रण असं तयार झालेलं आहे। आपण थोडंसं तेल लावून घेऊ। मिश्रण आपण वाटीनं पसरून घेऊ। थोडा कांदा, टोमॅटो, थोडी कोथिंबीर, त्यावर थोडंसं तेल लावून घेऊ। चमच्याने आपण टॅप करून घेऊ। तो थोडासा असा आपण दाबून घेऊन घ्याला। खालच्या बाजूने भाजून झालं की आपण याला पलटून घेऊ। यावर आपण झाकण ठेवून एक वाफ काढू। एक बिट्ट झालेलं आहे, हे भाजून झालेलं आहे, ते पहा। आता आपण याला परतून घेऊ। आता इकडून आपण थोडंसं भाजून घेऊ। खालच्या बाजूने आपल्याला कमी भाजून घ्यायचं। वरून हे सोनेरी कलर आलेला आहे। घावन भाजून तयार झालेलं आहे। आपण थोडंसं तेल टाकून घेऊ साईडनं। आता हे दोन्ही बाजूने छान असं भाजून तयार झालेलं आहे।
घरी घालून घेत आपण झालं आपलं पौष्टिक घावन तयार। हे झालं मिश्र डाळीचं पौष्टिक असं घावन तयार। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा।